उरणमधील यशस्वी शिंदे या 22 वर्षाच्या तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून गेली अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमानं यशस्वीला अक्षरशः हाल हाल करून तिची निर्घृणपणे हत्या केली. यशस्वीची हत्या करणारा आरोपी तिला गेले काही वर्ष खूप त्रास देत होता. त्याच्या विरोधात 2019 पोलिसात तक्रारही तिनं दिली होती आणि त्याला अटकही झाली होती. पण तुरुंगातून बाहेर आल्यावर आरोपी दाऊद शेखनं यशस्वीचा पुन्हा पाठलाग करायला सुरुवात केली आणि तिचा सूड उगवण्याकरता तिची हत्याही केली. दरम्यान या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचच्या मदतीनं करण्यात आलेला आहे. 4 दिवस होऊनही अद्याप आरोपी मोकाट कसा असा सवाल मात्र नक्कीच उपस्थित होतो. आपल्यासोबत पीडित मुलीचे वडील सुरेंद्र शिंदे हे आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. खरं तर हे दुःखदायक घटना आहे आणि या स्थितीमध्ये तुमची बोलण्याची मानसिकता नाही, मात्र काही गोष्टी समोर येणं तितकंच महत्त्वाचं आहे. गुरुवारी ती किती वाजता इथून निघून गेली आणि त्याच्यानंतर तुम्ही तक्रार केली, तक्रारीनंतर पोलिसांचा तुम्हाला प्रतिसाद कशा प्रकारचा होता आणि मृतदेह मिळेपर्यंत नक्की ते जे 24 तास होते त्याबाबत तुम्ही काय सांगाल? सकाळी घरातून 10:30 गेली, संध्याकाळी आम्ही जाऊन पोलीस कंप्लीट केली, त्याच्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. तो सुटून आल्याच्या नंतर मग पुन्हा कॉन्टॅक्ट कसा काही? पुन्हा तो त्रास द्यायचा ती मला पुन्हा बोलली, त्याला मी एकदा पुन्हा समजवलेलं. अच्छा, तुम्ही भेटून समजवलेलं? तो म्हणजे दिसलेलं आहे समोर, मी त्याला बोललेलो. काय तुम्ही बोललेला त्याला? बाबा कशाला आम्हाला त्रास देतो? मग त्याच्यावर त्यांनी काय रिप्लाय दिला? तर तो बोला मी म्हणजे ना असं करत. तुम्हाला काय मारण्याची वगैरे धमकी त्यावेळेस त्यांनी दिली होती? तुम्ही आता आई आहात, तुमच्याशी काय अशी कधी चर्चा की मला हा मुलगा त्रास दे वगैरे? नाही, नंतर काय बोललीच नाही ती. अच्छा, कधीच बोलली नाही? बेलापूरला ज्यावेळेस कामाला जायची त्यावेळेस असं काय तुम्हाला वाटवलं, जाणवलं की थोडीशी तणावाखाली आहे मुलगी आपली? चिडचिड करायची, कोणाशी बोलायची नाही. अच्छा, बोलायची नाही कधी का? अच्छा, या मुलासंदर्भामध्ये तुम्हाला माहिती होतं की हा त्रास देतो म्हणून तुम्हाला? आम्हाला सगळ्यांना माहिती, सगळ्यांना माहिती, आई पप्पाला, मला. त्याला हे केलेलं ना, अटक केलेलं ना, तर त्याला समजवलेलं. तो त्रास द्यायचा ती पप्पांना सांगायची, तिचे पप्पा दमून द्यायचे. पण नंतर मग शेवटी तो नंतर शांत झाला. नंतर त्यांनी मग एवढ्या 5 वर्षांनी हे असं प्रकार केला. तर जो आता ते केलंय एवढ्या बेकार पद्धतीने तिला मारलंय ना, फक्त आता आमचं एकच म्हणणं आहे आमच्या सोनूला, फक्त न्याय मिळू द्या, त्याला फासावं टांग. या नराधमाला ज्या पद्धतीने तुम्ही शिक्षा देणार असाल ती पद्धत पाहता पुन्हा असा नराधम जन्माला येणार नाही याची दक्षता शासन प्रशासन पोलीस प्रशासन याने घ्यावी अशी आग्रही मागणी या कुटुंबियांची आहे. त्यामुळे आता तो अटक कधी होतोय आणि आणखी काही खुलासे होतात का हे पाहणंही तितकंच महत्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षलचा प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, उरण.